पहिल्यांदा गुगल गुगल क्रोमवर जावा त्याच्यानंतर आपण जी वेबसाईट आहे एम पी सीची ती टाका एम पी एस सी डॉट जी ओ डॉट इन टाकल्यानंतर जी काय वेगवेगळ्या वेबसाईट येणार आहे एम पी सीच्या ते आपण क्लिक करून बघूया त्याच्यामध्ये कुठली करायची क्लिक आपण एम पी सी करूया नाही होत त्यानंतर दुसरी बघूया आपण दोन नंबर जी ती पण नाही होत त्याच्यानंतर आपण कुठली शेवटची एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इनवर क्लिक करूया ती होत्या का बघूया हां ती झालेली आहे त्यानंतर पेज ओपन होणार आहे त्या पेजवर कोपऱ्यामध्ये यूजर नेम आहे जो काय आपला यूजर नेम आहे आणि त्याच्या खाली पासवर्ड आहे यूजर नेम टाक्या पहिल्यांदा जो का आपला नेम आहे तो यूजर नेम आपण टाकून घेऊया नेम आणि पासवर्ड हा तुमच्याजवळ असणारच आहे पासवर्ड कोणाला शेअर करू नका आणि ज्यांनी केंद्र आधी निवडली होती परंतु आता सगळ्यांना कंबाईनचं केंद्र अनिवार्य केलेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी केंद्र निवडा मोबाईलवर एकदम सोपा आहे पासवर्ड टाकून घेऊया आपण पासवर्ड टाकताना व्यवस्थित टाका तुम्ही जर दुसरा जिल्हा निवडला असेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये सेंटर मिळू शकते तुम्हाला आणि ते मिळण्यासाठीच आपण सेंटर हा सेंटर निवडण्याचा फॉर्म भरतो आहे त्यानंतर जे काही पेज ओपन होणार आहे हे पासवर्ड टाकून झाल्यानंतर हे पेज ओपन होणार आहे ते आपण बघूया कसं आहे आता कशावर क्लिक करायचं तर कंबाईन महाराष्ट्र दुय्यम सेवा असं जी काय जाहिरात पडते त्याच्यावर क्लिक करून बघूया आपण अरे हे काय आलं मधीच काय अवघड आहे बाबा काय सगळं जाहिरातीने वाट लावली मोबाईलची त्याच्यानंतर माझे खाते हां माझे खातेवर क्लिक करून बघूया आपण माझे खातेवर क्लिक करा लक्षात ठेवा माझे खातेवर हां माझे खाते तुमचं जे अकाउंट आहे त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर हे तुमचं नाव वगैरे त्याच्यावर येणार आहे नाव आल्यानंतर आपण काय करायचं आहे ते आपण पुढं बघूया एकदम सोपं आहे काय अवघड नाही याच्यात त्याच्यानंतर कुठं क कुठला ऑप्शन निवडायचा आता ह्या साईडला साईडला काय ऑप्शन आहेत आपण बघूया फोटोच्या साईडला फोटोच्या साईडला जे स्पर्धात्मक परीक्षा असं लिहिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायला पाहिजे असं वाटते सही सही जी लिहिले सहीच्या साईडला सईच्या साइडला जे कॉलम आहेत पाच सहा कॉलम केलेले आहेत त्याच्यावर आपल्याला स्पर्धात्मक परीक्षा याच्यावर क्लिक करून बघू आपण स्पर्धात्मक परीक्षा हा हे जे काही नाव आहे लक्षात ठेवा त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर हे दुसरं पेज ओपन होणार आहे त्या पेजमध्ये आपल्याला काय करायचं आहे परीक्षेचं जे नाव आहे कुठलं परीक्षेचं सेंटर से निवडायचं कुठली परीक्षा आहे तर कंबाईनची परीक्षा आपल्याला माहीत आहे म्हणजे कंबाईनच्या परीक्षेचं जे नाव आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे साल आपल्याला माहीतच आहे दोन हजार वीस आहे त्याच्या खाली परीक्षा निवडायच्या इथं दिलेलं आहे बघा निवडा म्हणून ऑप्शन आलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र सब ऑर्डिनेट सर्विस नॉन गेजेटेड ग्रुप बी हा हे निवडायचा आहे त्याच्यानंतर निवडल्यानंतर निवडल्यानंतर साईडलाच ते नंबर पडणार आहे त्याच्या पुढं टिकमार्क करायचं आहे त्या चौकोनमध्ये नावाच्या पुढं ओके टिकमार्क केलेला आहे त्यानंतर आपण साल आपण बघायचं साल बरोबर आहे का साल बरोबर आहे दोन हजार वीस त्यानंतर आता कुठं जायचं आहे आपल्याला जा बघायचं आहे लक्षात ठेवा हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला कुठल्या ऑप्शनमध्ये जायचं आहे हे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा जे लाल कलरचं दिसतंय बटन लाल कलर हे म्हणजे जे लाल कलरनं लाल कलर दिसतोय स्क्रीनवर म्हणजे जे, जे आपण दोन हजार वीसच्या वरती जे निळ्या कलरमध्ये आणि त्याच्याब मधोमध्ये एक लाल कलरचं ब हे हायलाईट केलेलं नाव आहे त्याच्या अलीकडं निवडा म्हणून जो ऑप्शन आहे केंद्र निवडा किंवा सेंटर निवडा वगैरे ते ऑप्शन आहे तो आपल्याला आता क्लिक करायचा आहे तुम्ही बघू शकता परत आपण चेक करून बघूया ग्रुप बीचा आहे का मी पण पहिल्यांदाच भरा लावलो आहे तुम्ही पण भरा एकदम सोपी सिम्पल मेथड आहे नेट कॅपेज जायची काही गरज नाही आहे घरामध्ये आपण बसून करू शकतो आहे ओके केंद्र निवडामध्ये आपण क्लिक केले त्याच्यानंतर हे जे काय दुसरं पेज ओपन होणार आहे दुसरं पेज ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय माहिती आहे ती आपण भरूया त्याच्यामध्ये जिल्हा सेंटर निवडामध्ये आपला कुठला जिल्हा आहे आता माझा कोल्हापूर आहे त्यामुळे आपण कोल्हापूर निवडलेला आहे आणि शेवटला जे काही सबमिट बटन आहे ते आपल्याला क्लिक करायचं आहे ओके आणि एकदम सिम्पल आहे ओके आणि तुम्हाला मॅसेज येणार आहे मॅसेज आल्यानंतर ओके